शेतकऱ्याची अवस्था अशी झाली त्या फडामध्ये आता पेट्रोल डिझेल ओतून पेटवून घेऊ का काय शेतकऱ्याची अवस्था अशी झाली त्या फडामध्ये आता पेट्रोल डिझेल ओतून पेटवून घेऊ का काय शेतकऱ्याची अवस्था अशी झाली त्या फडामध्ये आता पेट्रोल डिझेल ओतून पेटवून घेऊ का काय। महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 700 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात। यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। उसाच्या फडामध्ये पेट्रोल डिझेल ओतून पेटवून घेऊ का, संतप्त शेतकऱ्यांचा सवाल, शेतकऱ्यांची बिकट अवस्था। असल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या असल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। जत तालुक्यातील बिरनाळ व तिपहल्ले या गावांना वीज पुरवठा करणारा देवकते वस्तीवरील डीपी गेले 4 ते 5 दिवसापासून बंद असल्याने या परिसरातील नागरिकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे। त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून प्रचंड संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे। संतप्त शेतकऱ्यांनी आज महावितरण कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। येत्या 2 दिवसात डीपी बदलून मिळावा, नाहीतर आपल्या कार्यालयात जनावरे सोडू व परिसरात जाणारा महामार्ग रोखून धरू, असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला। याबाबतचे निवेदन ही महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले। बिरनाळ आणि तिपेळी बाउंड्रीवरती जे देवकते डीपी आहे, त्या डीपी जळून जवळजवळ 4 ते 5 दिवस झालेले आहेत, पण साधा रिपोर्ट देखील अजून कवठे मंकाळा गेलेला नाही। आज आम्ही प्रत्यक्ष सर्व शेतकरी मिळून आल्यानंतर या ठिकाणी चौकशी केल्यानंतर समजलं की अजूनही रिपोर्ट वरती गेलेला नाही, आणि ह्या सर्व शेतकरी बांधवांनी गेल्या मार्च एप्रिलमध्येच टीसी जळालेली होती, त्यावेळेस 3 ते 5 हजार प्रत्येकी बिल भरून ती टीसी दुरुस्त करून घेतलेली होती, पण लगेचच 3-4 महिन्यात टीसी जळत्या, आणि आज आल्यानंतर इथं समजतं की तुम्ही पैसे भरा, बिल भरा, त्याशिवाय टीसी रिपोर्ट पाठवणार नाही किंवा तुम्हाला टीसी येणार नाही। हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मला तर यावरती असा आरोप करायचा आहे की टीसी जळावी आणि शेतकरी अडचणीत येऊन आपल्याकडे यावा आणि बिल भरावा। असं आज पावसाची परिस्थिती आणि जत तालुक्याची परिस्थिती सर्वांना माहीत आहे। या अवस्थेमध्ये जर शेतकरी 3 महिन्यापूर्वी बिल भरून टीसी दुरुस्त करत असेल आणि 3 महिन्यानंतर लगेच बिलाची मागणी होत असेल, तर यासारखं दुर्दैव कुठलंही नाही। आज लोड शेडिंगच्या नावाखाली लाईट कट केली जाते, अगदी 2 ते 3 तास लाईट सोडली जाते, त्यामध्ये पण फॉल्ट होऊन 3 ते 4 वेळा लाईट जाते। कालच आमच्या तिपळीतील एका बांधवाने व्हिडिओ करून टाकला आहे, अगदी 1 एकर ऊस पाजायला, पाणी पाजायला त्याला 8 दिवस लागतील, सर्व कामं सोडून तो 8 दिवस त्या 3 तासामध्ये 1 सरी किंवा 2 सरी अशाप्रमाणे 8 दिवस ऊस पाणी पाजतोय। त्या शेतकऱ्याची अवस्था अशी झाल्या त्या फडामध्ये आता पेट्रोल डिझेल ओतून पेटवून घेऊ का काय, अशी त्यांनी एक पोस्ट टाकलेली होती। अतिशय दुर्दैवी अवस्था या महावितरणची आहे, यावरती काहीतरी तोडगा निघावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी विनंती करतो।